सह्याद्री महाराष्ट्राचा भाग्य विधाता, कोकण व घाटमाथा यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा, असंख्य प्रजातीच्या पशुपक्ष्यांना आपल्या कुशीत आसरा देणारा, अशा ह्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आणि निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेलं एक नितांत सुंदर ठिकाण म्हणजे तामिणी घाट। गुड मॉर्निंग फ्रेंड, मी अभिजित भरत पेंडेकर माझ्या नवीन मराठमोळ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। आम्ही आता पोहोचलो आहे कळंबोलीच्या मॅकडॉनल्डच्या इथे। सकाळपासून भरपूर पाऊस होता त्यामुळे मला कॅमेरासमोर येता आलं नाही। तुम्हाला हेडलाईनवरनं कळलंच असेल की आम्ही कुठच्या डेस्टिनेशनला जात आहोत। चला मग माझ्यासोबत प्रवासाला। आज माझ्यासोबत राईडला येत आहेत अमेय, प्रणीत, अमित आणि माझा मोठा भाऊ अभय। अमेय आहे आपल्या रॉयल एनफिल्ड थंडरबर्ड 350 सोबत आणि प्रणीत आहे होंडा हॉर्नेट सोबत आणि मी नेहमीसारखाच आपला होंडा युनिकॉर्न सही। तामिणी घाट हा साधारणतः मुंबईपासून 140 किलोमीटर अंतरावर आहे। मुंबईवरून जर आपल्याला तामिणी घाटात जायचं असेल तर आपल्याला मुंबई पुणे हायवेवरून लोणावळा येथे बाहेर पडावे लागते आणि तिथून लोणावळ्यावरून एमबी व्हॅलीचा रोड पकडून आपल्याला सहजपणे तामिणीकडे जाता येते। आणि मुंबईवरून जर आपल्याला एका दुसऱ्या मार्गाने जायचं असेल तोच म्हणजे जुना आपला जो मुंबई पुणे रोड आहे त्यावरून खोपोली येथून बाहेर पडायचं आणि तिथून खोपोली वाकण फाटा रस्त्याने पालिया अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी एक प्रसिद्ध श्रीक्षेत्र पाली बल्लाळेश्वर इथून पुढे पाटणूस मार्गेसुद्धा आपल्याला तामिणी घाटात जाता येतं। पाली येथून साधारणतः तामिणी घाट हा 44 किलोमीटर अंतरावर आहे। आणि जर कोणी पुण्यावरून जर तामिणी घाटाकडे जाणार असेल तर त्यांना पुणे इथून पौळी या गावी जावे लागते आणि तेथून पौळ करून 93 किलोमीटर म्हणजे 93 किलोमीटर अंतरावर तामिणी घाट हा आपल्याला लागतो। आता तुम्ही पाहिलंच असेल, बघितलं तर ते एक रिक्षावाला बघितला रॉंग वेने आला। तर हायवेवर बाईक चालवताना किंवा राईड करताना एवढी आपण आपली काळजी स्वतःची स्वतः घेतलेली होती। काही एक नंबर सगळे रॉयल एनफिल्ड बुलेट सगळे सुपर बाईकवाले भारी वाटतंय सगळे। आता आपण पोहोचलो आहे खोपोली नाक्याला। खोपोली नाक्यावरून आपण राईट टर्न घेतलेला आहे आणि आता आपण वाकण फाट्यावरून पालीमार्गे तामिणी घाटाकडे जाणार आहोत।
आता आपण पोचलोय पालीला, आणि पालीचा जो गणपती बाप्पा आहे त्याच्या मंदिराशेजारीच आपण आता नाश्ता करत आहोत. सकाळी लवकर निघाल्यामुळे आपल्याला चहा किंवा नाश्ता करता आला नव्हता, त्यामुळे आम्ही आता डायरेक्टली पालीला येऊन इथे जे मंदिराच्या शेजारीच एक हॉटेल आहे तिथे नाश्ता आणि चहा घेणार आहोत. चला मग तुम्ही पण या आमच्यासोबत नाश्ता करायला. आता आपण तामिनी घाटाच्या चढावाला सुरुवात केलेली आहे. तामिनी घाट हे सह्याद्रीच्या पश्चिम रांगामध्ये वसलेलं अत्यंत सुंदर असं ठिकाण आहे. फेसाळे ते धबधबे, नागमोडी वळणे, धुक्यात हरवलेले रस्ते आणि मध्येच घनदाट जंगल, निसर्गाने पांघरलेला हिरवागार गालिचा, असं हे तामिनी घाटाचं रूप पाहता क्षणी आपण त्याच्या नक्कीच प्रेमात पडतो. इथलं निसर्ग सौंदर्य अक्षरशः आपल्या डोळ्याचं पारणं फेडतं. हा घाट साधारणतः 15 किलोमीटर लांबीचा आहे. तामिनी घाटाला आपण वर्षभरात केव्हाही आणि कधीही भेट देऊ शकता, पण माझ्या मते तामिनी घाटाला जर आपल्याला भेट द्यायचीच असेल तर त्यासाठी उत्तम वेळ म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर हा महिन्याचा वेळ, कारण या वेळात या काळात पाऊस आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेला असतो. तेव्हा घाटाचं पावसाळ्यातलं हे रूप पाहणं म्हणजे एक सुखद अनुभव असतो. तामिनी घाटात अनेक नयनरम्य दृश्य आहेत जे पाहून आपलं मन प्रसन्न होऊन जातं. इथे आपलं येणं सार्थकी लागलं असं मनोमन नक्कीच वाटू लागतं. चला मग तामिनी घाटाला मजा करायला. आताही तुम्ही पाहत असाल तर तामिनी घाटामध्ये अक्षरशः हिरवगार सुंदर असं दिसत आहे. धुकंही ठिकठिकाणी पसरलेलं आहे. पावसाळी वातावरण निर्माण झालंय, परंतु पाऊस पडेल न पडेल काही माहिती नाही, पण आज आलो आहे तर नक्कीच आपण या तामिनी घाटाची मजा लुटूया. चला तर मग माझ्यासोबत तामिनी घाटामध्ये मजा करायला. चला येत आहे ना.
नमस्कार, आता आपण पोहोचलो आहे तामिनी घाटामध्ये. इथे सध्या पावसामुळे एकदम हिरवगार हिरवगार असा निसर्ग झालेला आहे. सकाळपासून भरपूर 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 म्हणजे भरपूरच पाऊस भेटला आहे. आत्ता इथे कुठे पावसाने उसंत घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता निसर्ग एकदम मस्तपैकी पावसाने हिरवागार झालेला आहे. मस्तपैकी एकदम आता दुपारचे बरोबर 1:10 झालेले आहेत आणि आम्ही आता तामिनी घाटात आहे. पाऊस काही जास्त पडत नाही पण वातावरण एकदम मस्त म्हणजे मस्तच झालेलं आहे. चला तर आता आपण आपल्या परतीच्या मार्गावर लागलेलो आहोत. आज दिवसभर तामिनी घाटात अक्षरशः मजा केली. वातावरण पण ढगाळ होतं, सुंदर होतं, पाऊस मात्र पडला नाही तरी पण मजा केली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता इथेच मी माझा हा ब्लॉग संपवतो. भेटू आपण आपल्या नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला मग एन्जॉय.